पुरोगामी पक्ष संघटनेच्या शिष्टमंडळावर कायदेशीर कारवाई करावी, तसंच श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाची खोडसाळपणे बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा या मागणीचे निवेदन कणेरी ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि भक्तगणांच्या वतीनं आज गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांना देण्यात आलं. कणेरी, कणेरीवाडी, कोगिल बुद्रुक ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांना निवेदन दिलं. श्री सिद्धगिरी मठ प्राचीन असं हिंदूंचं पवित्र देवस्थान आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यात मठाचे भक्तगण असून सर्व धर्मियांसाठी खुलं धार्मिक अधिष्ठान आहे. मात्र काही समाजविरोधी लोक मठावर झालेल्या कार्यक्रमाचा वेगळा अर्थ काढून राजकीय हेतूनं मठाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मठाचा त्या घटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना मठाविषयी बदनामीकारक वक्तव्य केली जात आहेत. 20 मे रोजी मठ परिसरात विश्व हिंदू परिषदेचं संत संमेलन झालं होतं. या कार्यक्रमासाठी मठाच्या जागेचा केवळ वापर केला. त्या कार्यक्रमाशी मठाचा कोणताही संबंध नाही. मात्र मठाला बदनाम करण्याच्या हेतूनं पुरोगामी संघटनेच्या शिष्टमंडळानं 13 जून रोजी मठावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेऊन मठाची बदनामी केली आहे. त्यामुळं कणेरी आणि कणेरी पंचक्रोशीतील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून पुरोगामी संघटनेच्या शिष्टमंडळाची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.